नमस्कार, मी वैद्य सत्यव्रत नानल मुंबईहून सामनाच्या आहार आरोग्य आणि आयुर्वेद या दर शनिवारच्या मालिकेमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या भागात एक पदार्थ असा घेऊन आलो आहे ज्याचं कालच्या रात्री सगळ्यात जास्त महत्व आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असतं। हा पदार्थ म्हणजे दूध। कालच रात्री कोजागिरी पौर्णिमा होऊन गेली आणि कोजागिरी पौर्णिमेचा प्रसाद म्हणून अनेकांनी मसाला दूध पिऊन ही कोजागिरी पौर्णिमा साजरी केली। हा एक सण म्हणून, एक मोठी पौर्णिमा म्हणून लोक साजरी करतात, परंतु संस्कृतीमध्ये किंवा परंपरेमध्ये ज्या काही गोष्टी बसवून दिलेल्या आहेत त्याच्या मागची शास्त्रीय बाजू बऱ्याच वेळेला लोकांना माहीत नसते आणि ती बाजू या कोजागिरी पौर्णिमेतल्या मसाला दूध दूध पिण्याच्या मागच्या मूळ कारणामध्ये दडलेली आहे। म्हणून आज विशेषतः दूध निवडण्यामागचं कारणच हे आहे। या मागचं मूळ कारण म्हणजे शरद ऋतू मध्ये जी कोजागिरी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेमध्ये पौर्णिमेच्या चंद्राच्या रात्रीच्या शीतल प्रकाशात या आधीच्या तीन चार महिन्यांमध्ये पडून गेलेल्या पावसामध्ये जे काही जलाशय पाण्याचे संचय असलेले तलाव कालवे यामध्ये जे पाणी जमा झालेलं असतं ते या आधीपर्यंत गढूळ असतं आणि त्यामुळे आतापर्यंत हे पाणी स्थिरवून शरदाच्या उन्हानी तापून नंतर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीच्या चंद्राच्या शीतल प्रकाशाने जेव्हा थंड होतं तेव्हा ते पिण्यालायक होतं आणि हे पिण्यालायक झालेलं पाणी जेव्हा पूर्वी चरायला गुरं सोडली जायची तेव्हा ती हे पाणी कोजागिरीनंतर जेव्हा प्यायला सुरुवात करायची तेव्हा त्यांच्यापासून मिळणारे दूध आणि दुधाचे पदार्थ हे आता तुम्ही सेवन करायला हरकत नाही म्हणून प्रतिकात्मक म्हणून ही कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याचा मूळ हेतू आहे आणि हाच हेतू आयुर्वेदामध्ये पण आहे, सांगितलेला आहे। त्यामुळे पावसाळ्यामध्ये येणारा मध्येच येऊन जाणारा श्रावण महिना त्यामध्ये न करण्याचा मांसाहार आणि आताची ही कोजागिरी पौर्णिमा हे सगळं एका मालिकेमध्ये गुंपलेली कारणं आहेत। तर हे दूध, आता या दुधाच्या विषयी मूळ माहिती घेण्यासाठी म्हणून आयुर्वेदाने जे दुधाचं सेवन करायला सांगितलेलं आहे त्यामध्ये दुधाला ताकाला अमृताची उपमा दिलेली आहे। दुधामध्ये गाईचं दूध, म्हशीचं दूध, बकरीचं दूध, मेंढीचं दूध, पूर्वीच्या काळामध्ये उंटिणीचं दूध, गाढविणीचं दूध, हत्तीणीचं दूध आणि मनुष्य स्त्री हिचं दूध अशी दुधाचे आठ वर्ग, आठ प्रकार सांगितलेले आहेत आणि त्यांचे आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये होणारे फायदे जे आहेत त्या दुधांपासून तेही वर्णन केलेले आहे। आजच्या परिस्थितीमध्ये गाईचं दूध, म्हशीचं दूध आणि भारतामध्ये तरी अजूनही बाहेरही काही देशांमध्ये बकरीचं दूध हे आजही कुठे ना कुठेतरी मिळतं, त्यामुळे या दुधांचा विचार आज आपण कसा केला जातो हे बघूया। सगळ्यात पहिल्यांदा दूध आणि ते दूध घेण्याचे नियम काय असतात, मग ते कुठलंही दूध असे ना का, गाईचं दूध असो, म्हशीचं दूध असो, बकरीचं दूध असो, सकाळी गाईचं दूध पिणं हे जास्त चांगलं, म्हशीचं दूध रात्री प्यायलेलं जास्त चांगलं। गाईचं दूध मिळत नसेल तर बकरीचं दूध हे गाईच्या दुधाला रिप्लेसमेंट म्हणून अतिशय सुंदर काम करतं, तेही मिळत नसेल तर म्हशीचं दूध आणि पाणी
हे एकास एक किंवा दोनास एक अशा प्रमाणामध्ये आपल्या वैद्याला विचारून आपण एकत्र करून ते म्हशीचं दूध वापरू शकतो। त्यानंतर धारोष्ण दूध हे पचायला जड असतं। धारोष्ण दूध म्हणजे दूध काढल्या ते हलकसं कोमट असताना फक्त गाळून ते दूध पिणं, याला धारोष्ण दूध असं म्हणतात। हे धारोष्ण दूध गायीचं असेल तर अतिशय अमृतासारखं काम करतं, हेच बकरीचं सुद्धा असेल तर ते सुद्धा अतिशय सुंदर काम करतं, पण म्हशीचं धारोष्ण दूध हे मात्र पचायला अतिशय जड असतं, त्यामुळे ते शक्यतो जे प्रचंड चांगला व्यायाम करतात आणि ज्यांची भूक चांगली आहे, ज्यांना भूक जास्त लागते त्या लोकांनीच फक्त ते धारोष्ण दूध प्यावं असा नियम आयुर्वेदाने सांगितलेला आहे। त्यानंतर रात्रभर बसून राहिल्यानंतर सकाळी उठल्यानंतर त्या गाई म्हशी बकरीचं दूध काढलेलं जे दूध असतं ते आणि दिवसभर फिरून व्यायाम करून चारा खाऊन संध्याकाळी काढलेलं जे दूध असतं हे या दोन दुधांमध्ये सकाळचं दूध हे पचायला जड आणि संध्याकाळचं दूध हे पचायला हलकं असतं असं आयुर्वेद सांगतो। आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही म्हणाल की आता तर काय गाय सकाळी काढलेलं दूध असतं का संध्याकाळी काढलेलं दूध असतं हे काही कळत नाही, दूध पिशवीतून येतं, ते पाश्चराइज असतं, त्यामुळे हे सगळे जे नियम आहेत हे गावातले लोक ज्यांच्याकडे आजही गोठे उपलब्ध आहेत किंवा जवळपास ताजं दूध मिळतं त्या लोकांसाठीचे हे नियम आहेत हे समजून घ्यावं। शहरातल्या लोकांनी गावात जर कधी गेलं तर आवर्जून अशा प्रकारे या दुधांचा आस्वाद घ्यावा म्हणून हे मुद्दामून सांगतो आहे। त्यानंतर धारोष्ण दुधापेक्षा तापवून त्यातील साय काढून मग शिल्लक राहिलेलं जे दूध असतं ते पचायला अतिशय हलकं असतं, त्यामुळे पिशवीतलं दूध सुद्धा आल्यानंतर कच्चं पिण्यापेक्षा ते तापवून घेऊन नंतरच साय काढून त्यातलं दूध प्यावं हा एक नियम जरूर करावा। त्यानंतर ज्या लोकांना दूध प्यायल्यामुळे त्रास होतो, दूध प्यायल्यामुळे पोटात गॅसेस होतात, पचत नाही, जुलाब लागतात किंवा अपचन होतं, त्या लोकांनी नुसतं दूध सकाळ संध्याकाळ न पिता जेवणाबरोबर थोडं थोडं दूध पिऊन बघावं आणि ते जर पचत असेल तर तीच पद्धत कायम ठेवावी, म्हणजे मग दूधही पिता येतं, दूध पूर्ण सोडायची गरज पडत नाही। त्यानंतर दुधाच्या बरोबर अनेक पदार्थ आहेत जे घेतले जाऊ शकत नाहीत, त्यांची एक मोठी यादी मी आज बनवलेली आहे जी मी नंतर वाचूनही दाखवीन, कारण ती निषेधामध्ये येते, ज्याला विरुद्ध असं म्हणतात की दुधाबरोबर विरुद्ध किंवा दुधाबरोबर कुठले पदार्थ एकत्र करून खायचे नाहीत, त्याची यादी मी सगळ्यात शेवटी सांगणार आहे। लहान मुलं, व्यायाम करणारे, अंग मेहनत करणारे, जास्त प्रमाणात मैथुन करणारे असे जे कोणी व्यक्ती आहेत, श्रमांनी प्रचंड थकवा येणारे, या सगळ्यांसाठी दूध हे अतिशय उत्तम काम करतं, त्यामुळे या दुधाचे कसे फायदे होतात हे प्रकारानुसार याच्यापुढे बघूया। गाईचं दूध हे सर्वश्रेष्ठ, ते नसेल तर बकरीचं दूध हे सर्वश्रेष्ठ, आणि तेही नसेल तर मग म्हशीचं दूध वापरायला हरकत नाही। इतर प्रकारांमध्ये मी जाणार नाहीये कारण ते आता सगळीकडे उपलब्ध होत नाही। गाईच्या दुधाचा वापर कसा करावा यासाठी काही प्रकार सांगू इच्छितो की ताप येऊन पुन्हा पुन्हा ताप येऊन किंवा बरेच दिवस ताप टिकून राहिला असेल, साधारण 7 ते 10 दिवस ताप टिकून राहिला असेल तर त्यानंतर दूध मोठ्या मात्रेमध्ये प्यायला द्यायला सुरुवात करायला हरकत नाही, जेणेकरून तापामध्ये येणारा थकवा कमी होतो। 7 ते 10 दिवस किमान, म्हणजे 7 ते 10 दिवसांच्या आधीचा ताप हा नवीन ताप असा आयुर्वेद समजतो आणि त्यानंतर पुढे तो जुना झालेला ताप असा आयुर्वेद त्याच्याकडे बघायला सुरुवात करतो, आणि म्हणून 7 ते 10 दिवस झालेल्यानंतर जर ताप टिकून राहिला असेल तर मग गाईचं दूध द्यायला सुरुवात करायला हरकत नाही असा आयुर्वेदाचा एक नियम आहे। हे दूध कोमट असावं, थंड नसावं, त्याच्यामध्ये थोडंसं तूप आणि साखर ह्या दोन गोष्टी मिसळाव्यात आणि त्यानंतर ते दूध प्यायला द्यायला हरकत नसते। अतिमैथून किंवा मैथुनानंतर येणारा जो थकवा आहे तो त्वरित म्हणजे अगदी लवकर जर भरून काढायचा असेल तर दुधासारखा दुसरा पर्याय नाही, म्हणूनच आपल्याकडे
जुन्या चित्रपटांमध्ये लग्न झाल्यानंतर पहिल्या मधुचंद्राच्या रात्री स्त्री एक दुधाचा ग्लास घेऊन रूममध्ये प्रवेश करतानाचे अनेक प्रसंग आपण लहानपणापासून बघत आलेलो आहोत आणि ही आपल्याकडची एक प्रथा ह्याच कारणासाठी म्हणून होती। हे दूध फक्त पुरुषांसाठी असं नाही तर स्त्रियांसाठी सुद्धा ह्याच पद्धतीने चांगलं काम करतं। त्यानंतर लघवी वाटे जर रक्त पडत असेल तर गाईचं दूध साय काढून घेतल्यानंतर गाईच्या दुधामध्ये तूप मिसळून आणि थोडीशी साखर मिसळून प्यायला जर सुरुवात केली दिवसभरात साधारणतः अर्धा अर्धा किंवा एक एक कप आपल्याला जसं पचतं तसं 4 ते 6 वेळा जर असं दूध प्यायलं तर लघवी वाटे पडणारं रक्त हे थांबायला मदत होते। पण याचसोबत हे लघवीतून पडणारं रक्त हे लघवीमध्ये असणारे खडे म्हणजे युरिनरी स्टोन्स इथपासून ते इतर कुठल्या कारणामुळे तर रक्त पडत नाही ना, हे कारण शोधणं जास्त गरजेचं असतं। कारण दूध पिऊन रक्त थांबेल पण कारण सुरू राहिल्यामुळे ते काही वेळानंतर पुन्हा पडायला सुरुवात होईल। त्यानंतर जलोदर हा एक प्रकार आहे ज्यामध्ये दुधाचा अतिशय सुंदर वापर केला जातो, जिथे रोग्यांची शारीरिक क्षमता शारीरिक ताकद संपत चाललेली असते तिथे जलोदरासारख्या रोगांमध्ये आयुर्वेदानुसार जुलाबाची औषधं दिली जातात आणि त्या जुलाबांच्या औषधांमुळे येणारा जो थकवा असतो तो थकवा येऊ नये आणि शरीराचा विकास शरीराची वाढ शरीराचं पोषण होणं ही जी गरज असते हे होण्यासाठी म्हणून दुधाचा वापर गाईच्या दुधाचा वापर अतिशय सुंदररित्या केला जातो। दिवसभरामध्ये 3 ते 4 लिटर पर्यंत दुधावरती फक्त जर रुग्णाला ठेवलं आणि त्याबरोबर औषधी योजना केली तर अतिशय चांगला फायदा होतो। हे करताना आपल्या वैद्यांचा सल्ला घेणंही तेवढंच महत्वाचं असतं, त्यांच्या माहिती किंवा त्यांना माहिती दिल्याशिवाय हे प्रकार शक्यतो करू नयेत। त्यानंतर अम्लपित्ताच्या रुग्णांनी दूध प्यायला हरकत नसते। रिकाम्या पोटी जेव्हा आग जाणवते पोटात भगभग जाणवते कोरडेपणा जाणवतो अशा वेळेला दूध आणि तुपाचा वापर वाढवल्याने अम्लपित्ताच्या रुग्णांमध्ये अतिशय चांगला फायदा व्हायला सुरुवात होते। त्यानंतर खूप तहान लागणं पोट साफ न होणं यासाठी सुद्धा ज्यांना दूध पचतं त्यांनी दूध तूप गूळ असं एकत्र करून त्याचं सेवन रात्री झोपताना करावं जेणेकरून तहान लागणं किंवा पोट साफ न होण्याची तक्रार असेल तर ती सुद्धा आटोक्यात यायला सुरुवात होते। त्यानंतर प्रचंड व्यायाम करून किंवा जास्त लांबपर्यंत चालणं जसं पोस्टमन असतात त्यासारखे आजच्या कुरिअरवाले असतात किंवा इतर भाजी सब्जी तरकारी विकणारे लोक असतात यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात चालायला लागतं दिवसभर श्रम करायला लागतात अशा लोकांनी त्यांच्या नेहमीच्या रोजच्या आहारामध्ये दुधाचा वापर केला तर अतिशय सुंदर फायदा होतो। यापुढे म्हशीच्या दुधाचे फायदे बघूया। म्हशीचं दूध हे पचायला जड असतं हे मी मगाशीच सांगितलं, पण म्हशीचं दूध हे रात्री झोपताना जर प्यायलं तर त्यांनी झोप चांगली लागायला सुरुवात होते। ज्या लोकांना वजन वाढायची गरज असते त्या लोकांनी गाईच्या ऐवजी म्हशीचं दूध प्यायला सुरुवात करावी, हळूहळू मात्रा वाढवावी आणि ते दूध पचवून शरीरावरती मांसाचं वजन वाढवणं हे म्हशीच्या दुधातून शक्य करून घ्यावं। याचबरोबर आपलं वजन वाढत का नाही याच्या मागची कारण मीमांसा आपल्या नजीकच्या आपल्या जवळच्या वैद्यांना विचारून तिथून समजून घ्यावी आणि आवश्यक असल्यास त्याची उपाययोजनाही करावी। ही उपाययोजना करताना दूध पिणं मात्र चालू ठेवावं जेणेकरून दुधाचा फायदा त्या औषधांनाही मिळतो आणि शरीरालाही। त्यानंतर ज्या लहान मुलांमध्ये शारीरिक विकासाची गरज भासते आहे
ज्या मुलांच्या आयांना दूध येत नसतं त्या मुलांना गायीचं दूध हे सर्वश्रेष्ठ, पण ते जर मिळत नसेल तर म्हशीचं दूध हे एकास एक पाण्याबरोबर एकत्र करून उकळावं, त्यामध्ये सुंठ आणि वावडिंग घालावं, तेही उकळतानाच घालावं. उकळून झाल्यानंतर साय काढून हे जे दूध असतं ते त्या मुलांना द्यावं ज्यांच्या वजन वाढण्याची गरज असते. ज्यांना वजन वाढायची गरज नसते पण आईच्या अंगावरून दूध मिळत नसतं त्यांच्यासाठी मात्र गायीचं दूध हेच सर्वश्रेष्ठ असतं. त्यानंतर बकरीच्या दुधाकडे आपण वळूया. बकरीचं दूध सगळ्यांना मिळत नाही, पण आज काही शहरांमध्ये बकरीचं दूध पाश्चराईज करून विकायला सुरुवात झालेली आहे. काही कंपन्यांचं, एखाद दुःखच कंपनी आहे, पण त्या कंपन्यांचं पाश्चराईज दूध बकरीचं सुद्धा मिळतं. बकरीचं दूध हे दमेकरी रुग्ण, म्हणजे ज्यांना दम्याचा त्रास आहे, ज्यांना श्वासाचे वेगवेगळे रोग आहेत, ज्यांना फुफ्फुसाचे वेगवेगळे विकार आहेत, त्या लोकांनी आवर्जून प्यावं. त्यानंतर ज्यांना यक्ष्मा रोग होऊन गेलेला आहे किंवा यक्ष्मा रोगाची चिकित्सा चालू आहे किंवा वेगवेगळे टीबी सारखे रोग झालेले आहेत, त्या लोकांनी बकरीच्या दुधाचा अतिशय उत्तम वापर करून घ्यावा किंवा नियमित वापर करून घ्यावा, जेणेकरून त्यांची प्रतिकार क्षमता, त्यांच्या फुफ्फुसांची प्रतिकार क्षमता प्रचंड चांगल्या प्रकारात वाढायला सुरुवात होते. बकरीचं दूध हे फुफ्फुसांसाठीच नाही तर डोळ्यांसाठी सुद्धा अतिशय सुंदर काम करतं. हे दूध प्यायल्यानेही फायदा होतो आणि याच दुधाच्या कापसात भिजवलेल्या घड्या या जर डोळ्यावरती ठेवल्या तर दृष्टी सुधारण्यापासून ते डोळ्यांची जळजळ, डोळे आग होऊन लाल होण्यापर्यंत अनेक गोष्टींमध्ये प्रचंड फायदा होतो. काही काही ग्रंथांमध्ये असे कल्प आहेत, अशी औषधं आहेत जिथे बकरीच्या किंवा शेळीच्या दुधामध्ये औषधं घोटून त्याचं अंजन म्हणजे काजळासारखं औषध तयार करून ते जर डोळ्यांमध्ये लावत राहिलं तर पुढे जाऊन वार्धक्यामध्ये डोळ्यांचे जे रोग होतात अगदी मोतीबिंदूपर्यंतचे तेही टाळता येतात, इतके संदर्भ आहेत. आज उपलब्धी कमी असल्यामुळे त्याच्यावरती काम झालेलं नाहीये, पण दूध जर मिळत असेल तर त्याचा वापर जरूर करावा. आणि बकरीच्या दुधाबद्दल जे आता सांगितलं ते आपल्या लहान मुलांना मध्ये मध्ये कधीतरी जरूर द्यावं, जेणेकरून त्या लहान मुलांची फुफ्फुसांची प्रतिकार क्षमता चांगली राहून त्यांचा अतिशय चांगला फायदा त्या मुलांना होऊ शकतो. आता सगळ्यात शेवटी दूध कोणी घेऊ नये. ज्या लोकांना दूध पचत नाही, गॅसेस होऊन पोट फुगतं, जुलाब लागतात, त्या लोकांनी दूध पिऊ नये, इथपर्यंत ठीक. पण याच लोकांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे वेगळं दूध सकाळ संध्याकाळ घेण्याच्या ऐवजी जेवणाच्या बरोबर थोडं थोडं दूध पिऊन बघावं. ते जर पचत असेल तर त्या लोकांना दूध अशा वेळेला घेऊन त्या दुधापासून पोषण मिळणं अतिशय सोपं होतं. त्यानंतर दूध आंबलेलं असेल, फाटलेलं असेल, तर शक्यतो ते तसं पिऊ नये. त्याचे संस्कार करून इतर पदार्थ कसे बनतात ते बनवून मग त्याचा वापर काय करावा. विरुद्ध आहार ही जी संकल्पना आहे याच्याबद्दल शेवटचं बोलीन. आयुर्वेदामध्ये दोन वेगवेगळे पदार्थ किंवा विशिष्ट वेगवेगळे पदार्थ एकत्र करून खावेत की खाऊ नयेत याबद्दल विस्तृत चर्चा केलेली असते, ज्याला विरुद्ध आहार असं म्हणतात. त्यामध्ये दुधाच्या बरोबर अनेक पदार्थ आहेत जे जाऊ शकत नाहीत किंवा त्यामुळे अनेक प्रकारचे रोग होतात. त्याची एक यादी मी बनवलेली आहे, ती यादी तुम्हाला पटापट वाचून दाखवीन कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, व्हिडिओ आज खूप मोठा होणार आहे. दुधाबरोबर न खाण्याचे पदार्थ किंवा एकत्र न खाण्याचे पदार्थ म्हणजे अंकुरित धान्य, स्प्राउटेड, मोड आलेली कडधान्य आणि धान्य ही खाऊ नयेत. सुकवलेल्या भाज्या असतात त्या खाऊ नयेत. मासे, मांसाहार, दही, तेलाचे पदार्थ किंवा तेल, मेंढीचं मांस म्हणजे लॅम्ब जे आजकाल सर्रास हॉटेल्समध्ये मिळतं ते घेऊ नये. मद्य प्रकार वेगवेगळे म्हणजे अल्कोहोलचे आजकालचे वेगवेगळे प्रकार तेही घेऊ नयेत. मांसाच्या प्रकारांमध्ये
पोर्क मीट म्हणजे डुकराचं मांस आणि सश्याचं मांस हे दुधाबरोबर घेऊ नये. त्यानंतर छत्रशाक किंवा अळंब्या म्हणजे आजकालच्या मिळणाऱ्या वेगवेगळ्या मशरूमच्या व्हरायटीज या दुधाबरोबर घेऊ नयेत. त्यानंतर दूध आणि मीठ एकत्र करून घेऊ नये. दुधाबरोबर कुळीत खाऊ नये. जांभूळ, फणस, नारळ, केळी, डाळिंब, सर्व प्रकारची आंबट फळं ही दुधाबरोबर घेऊ नयेत. त्यानंतर मुळा, लसूण, शेवगा, तुळस, अक्रोड, काकडी, कोहळा, कारली अशा वेलींची फळं ही शक्यतो दुधाबरोबर घेऊ नयेत. त्यातल्या त्यात कोहळा हा विशिष्ट पदार्थांनी वापरता येतो, तो आपल्या वैद्यांकडून समजून घ्यावा. मटकी, उडीद, पावटे, बांबूचे कोंब म्हणजे बॅम्बू शूट्स हे दुधाबरोबर खाऊ नयेत. आता हे नग एकत्र खाल्ल्यामुळे होणारी रोगांची यादी सांगतो. नपुंसकत्व म्हणजे षंढत्व, मुलं न होणे, आंधळेपणा, विसर्प म्हणजे नागिण, धावरं, जलोदर, विस्फोट म्हणजे अंगावरती गळवं येणं, उन्माद म्हणजे वेड लागणं, भगंदर म्हणजे फिस्ट्युला, मूर्छा येणं म्हणजे बेशुद्ध होणं, पांडुरोग ज्याच्यामध्ये अनिमियासारखे प्रकारही इन्क्लूड होतात, त्यानंतर ग्रहणी रोग म्हणजे छोट्या आतड्याचे आणि मोठ्या आतड्यांचे आयबीएस सारखे रोग सुद्धा त्यामध्येच येतात, त्यानंतर अंगावरती पांढरे डाग येणं, कुष्ठाचे प्रकार येणं, सूज येणं, अम्लपित्त तयार होणं, जुनी सर्दी असेल तर ती तयार होणं किंवा टिकून राहणं, संतती होऊन ती मरणं हाही एक प्रकार, मृत्यू म्हणजे ज्यांनी हे एकत्र खाऊन खाल्लेलं आहे त्या लोकांचा मृत्यू होणं, आणि आमविषासारखे काही प्रकार जे आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत ज्यामध्ये संधिवात, आमवात, अजीर्ण, अतिसार या प्रकारचे रोग येतात. आता मित्रांनो विचार करा, ही जी यादी मी ऐकून दाखवली आहे याच्यामध्ये सर्दी खोकल्यापासून ते मृत्यूपर्यंत मोठी यादी आहे, त्यामुळे दुधाबरोबर हे पदार्थ खाऊ नयेत हे कायम लक्षात ठेवा. आजच्या भागात इथेच थांबूया. पुढच्या शनिवारी नवीन पदार्थ घेऊन पुन्हा भेटू. तोपर्यंत मी वैद्य सत्यव्रत नानल मुंबईहून कोजागिरीच्या पौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.